मी डॉक्टर अभय राजगुरु सर यांना विनंती करते की त्यांनी ग्रंथालयाचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं असं मी त्यांना म्हणतो. हेल्थ लायब्ररी हॉस्पिटल कम हेल्थ लायब्ररी पण एक कन्सेप्ट सुरू होता.
त्यांना जो वेळ मिळत असतो फावला वेळ, त्या वेळेमध्ये तो आपला वेळ पुस्तकं वाचण्यामध्ये त्याचं नॉलेज गेन करण्याकरता ते वापरण्याकरता आम्ही त्यांना पुस्तकं प्रोव्हाइड करायचे, सरांकडनं ओपन पुस्तकं प्रोव्हाइड व्हायचे, मग आम्ही ते आमच्या हॉस्पिटलला त्यांना पेशंटला प्रोव्हाइड करायचं. तसंच सरांनी हा एक कन्सेप्ट सांगितला की याच्यामध्ये आपण यूट्यूब व्हिडिओज बनवायचे रिलेटेड टू दॅट, व्हॉटेवर रिलेटेड. कसं असते तुमचं नेहमीचं डाएट म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणा, जे कॉलेजचे स्टुडंट असतात, कॉलेजच्या स्टुडंटला खूप सारे छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जर का त्यांना वारंवार यूट्यूब सोशल मीडियामध्ये जर का भरपूर साऱ्या गोष्टी जर गेल्या त्यांच्या याच्यामध्ये, तर इझिली ते ॲसिम्युलेट करून खूप साऱ्या गोष्टीचे प्रॉब्लेम्स त्यांचे क्लिअर होऊ शकतात. आताही मी इथे पेशंट बघतानी पाहिलं तर जेवढे केवढे लोक आहे, मॅक्झिमम लोकांमध्ये 80% डाऊन आहे, किंवा त्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम, डाएट रिलेटेड किंवा भरपूर अशी छोटी छोटी गोष्टी आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्ही त्याच वेळेस जर त्यांना तसं मार्गदर्शन केलं ना, त्या गोष्टीचे करेक्शन्स जर त्यांच्या डाएटमध्ये जर आले तर त्यांना फर्दर डिसीजच डेव्हलप नाही होत. जर ह्या माध्यमातून आपण तेवढंही काही करू शकलो तर मला असं वाटतं की सगळ्यांसाठी खूप चांगला तो एक हे राहू शकतो. मी जसं स्टुडंट असतात, तर स्टुडंट एक जो स्टुडंट असतो त्याच्या आजूबाजूला घरच्या लोकांनाही तो मार्गदर्शन करू शकतो आणि बाकीच्या लोकांनाही सांगू शकतो. त्याच्यामुळं लोकांमध्ये अवेअरनेस आणण्यासाठी स्टुडंटपासूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. मला वाटते पुन्हा याच्यामध्ये आपण जिमचं पण काहीतरी केलं आहे ॲड याच्यामध्ये, तर त्या पण गोष्टीचं तुम्हाला भरपूर साऱ्या याच्यामध्ये ॲड करता येतं. एक हेल्थ सोबत सोबत तुम्ही जिम करू शकले तर त्या बेनिफिशियल सगळ्या काही गोष्टी असू शकतात. त्याच्यामुळं आज मी इथे डिक्लेअर करतो की आजपासून हा जो उपक्रम आहे सरांच्या गायडन्सखाली त्यामध्ये आज सुरुवात होत आहे. यानंतर मी साक्षी भुलेवाले हिला आभार प्रदर्शन करण्यासाठी